ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाइव यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमींचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. बातमीचे प्रायोजक आहे श्री गणबा डेव्हलपर्स. नवीन अंशदायी पेन्शन योजना रद्द करून त्याऐवजी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यव्यापी बाईक रॅली काढण्यात आली होती. यामध्ये सर्व राज्य सरकारी कर्मचारी सामील झाले होते. बुलडाणा जिल्ह्यामध्ये दिनांक 21 सप्टेंबर रोजी पावसाळी अधिवेशन सुरू असताना नाशिक येथे राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना 2 यांची सभा झाली. यामध्ये राज्यातील निमसरकारी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी या मागणीवर चर्चा करण्यात आली आहे. या मागणीबाबत शासनाची उदासीनता पाहून संघटनेनं आंदोलनाची भूमिका घेतली आहे. या संदर्भात विचार विनिमय करण्यासाठी सन 2019 अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली होती. समितीच्या बैठकाही झाल्या, मात्र 3.5 वर्षाचा कालावधी उलटूनही राज्य शासन या संदर्भात कोणताही निर्णय घेऊ शकले नाही. अलीकडे राजस्थान, छत्तीसगड, गोवा या राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू केली. आपल्या कारकिर्दीत राजस्थान, छत्तीसगड, गोवा या राज्यामध्ये जुनी परिभाषित पेन्शन योजना लागू करावी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची मागणी आहे. या मागणीकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी दिनांक 21 सप्टेंबर रोजी शहरातून संपूर्ण जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी बाईक रॅली काढून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. या राज्यव्यापी दाई रॅलीनंतर माननीय मुख्यमंत्र्यांना जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले. या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष तेजीराव साळवे पाटील, संघटनेचे सरचिटणीस किशोर हटकर, रामकृष्ण जाधव, गंभीरराव देशमुख, सुनील सोळंकी, प्रल्हादराव लहासे, भोपळे, ज्योत्स्ना कुरुभट्टी, एच डी घोडके, श्याम शिंदे, संजय टेंभीकर नांदेड यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांच्या सह्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. पेन्शन योजना NPS ही रद्द झाली पाहिजे. सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ही लागू झाली पाहिजे. ज्याप्रमाणे मंत्री महोदय किंवा खासदार आमदार यांना जुनी पेन्शन आहे, त्याप्रमाणे 2005 नंतरच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना, ते कोणत्याही विभागाचे असो, त्यांना जुनी ही पेन्शन लागू झाली पाहिजे. माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना मी विनंती करते की आमची राज्यवर्ती कर्मचारी संघटना तसेच इतर संघटनांनी हा जो आजच्या मध्यवर्ती संघटनांनी आजची जी बाईक रॅली काढून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला आपली निश्चितच साथ मिळेल आणि आपल्या सहकार्याने आम्हा सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना ही लागू होईल अशी सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने मी ग्वाही देते आणि आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने आपल्याला विनंती करते. महाराष्ट्र न्यूज लाइव साठी प्रतिनिधी प्रमोद मिश्रा, बुलढाणा. महाराष्ट्र न्यूज लाइव यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमींचा.